नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. आपण आज मुंड्याच्या जे आकार असतात त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. तर प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो मुंड्यामध्ये, पाठीमागं समोर घोळ पडतो किंवा ब्लाऊज तर ओढतो, किंवा काखेमध्ये घोळ येतो, काखेमध्ये ब्लाऊज ओढतो, किंवा ब्लाऊजमध्ये चुन्ना पडतात अशा समोर रिंकल रिंकल पडल्यासारखं कटोळीच्या तिथं. तर ते का होतं? तर आपण आकार जर व्यवस्थित नसेल दिला, आकार थोडाफार जरी चुकला तरी आपलं ते प्रॉब्लेम येतो. तो आकार परफेक्ट यावा आणि तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय करायचं, त्यासाठी आपला हा सेपरेट व्हिडिओ आहे. तर तुम्ही पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा नक्की चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघा, जा व्हिडिओ लाईकही करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ येतील, त्याचं नोटिफिकेशन येईल आणि दररोजच्या दररोज तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. तर बघा आता आपण काय करायचं आहे सुरुवातीला. तर तुम्ही कुठल्याही साईजचं घ्या आणि कोणत्याही ब्लाऊजला ह्याच पद्धतीनं मुंड्याला आकार द्या. साईजनुसार आणि उंचीनुसार मुंड्याचा आकार नसतात, तर प्रत्येक मुंड्याचे आकार तेवढेच असतात. मुंडा कमी जास्त होऊ शकतो, पण जे आकार देतो आपण सेम पद्धतीनं द्यायचे असतात. मुंडा कमी जास्त होतो पण आकार जे आहे ते सेम असतात. इथं आपण 30 साईजच्या ब्लाऊजसाठी बघूया. 12.5 तयार उंची आहे, 1 इंच मार्जिन 13.5. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या. मी इथं फक्त तुम्हाला मुंड्याचे आकार दाखवण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे. तर 13.5 आपली उंची आहे, 30 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. समोरचा गळा जो आहे तो आपला 5.5 आहे आणि 1/2 इंच मार्जिन असं 6 इंच घ्यायचं आहे. तुमचा समोरचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. कमी जास्त असू शकतो, कोणाचा थोडासा जास्त असतो, कोणाचा थोडा कमी असतो, त्याप्रमाणे तुम्हाला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे. आणि समोरचा गळा घेतल्यानंतर समोरच्या गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं. हा आपला समोरचा गळा आहे. समोरच्या गळ्याला आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे. तर आपला 30 साईजचा ब्लाऊज आहे, 5.5 इंच आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे. इथंही आपलं बरोबर 3 इंच आलं पाहिजे खाली आणि वरी, म्हणजे शोल्डर आपलं बरोबर आलं तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग 7.5 इंच 30 साईजचा ब्लाऊज असल्यामुळं आणि 1.5 इंच मार्जिन कुठलाही असू द्या, ह्याच पद्धतीनं करा. आता आपण हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्याही साईडला आपण तेच माप टाकायचं, म्हणजे आपलं दोन्ही बरोबर येईल. कमरपट्टीचं इथं माप नाही घेतलं तरी पण आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. हे तयार झालेलं आहे आपलं. हे तयार झाल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी बदल काय करायचा आहे ते बघूयात. तर आपण अगोदर सेम असंच घेतलं, इथूनही आपण 1.5 इंचाला 1 इंचाला आकार देऊ शकतो. पण ज्यांना जो तो प्रॉब्लेम येतो त्यांनी काय बदल करायचा, तर इथं आपल्याला बदल करायचा आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 3 लाईन बाहेर यायचं आहे आपल्याला इथं. आणि 3 इंच बाहेर आल्यानंतर 3 लाईन बाहेर आल्यानंतर हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे, म्हणजे बरोबर 1.5 इंच. 3 लाईन म्हणजे आपलं 1.5 इंच असतं. हे असं क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे, म्हणजे ह्या पॉईंटपर्यंतच यायचं क्रॉस. खाली फक्त 1.5 इंच पाहिजे, वरती कमी कमी क्रॉस करत जायचं. ते झाल्यानंतर आता आपल्याला मग मुंड्याला 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. आपण हे केल्यामुळं तुमचा इथं जे चुना पडणार आहे ते पडणार नाहीत, पाठीमागं आणि समोर ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार. हा बदल केलेला आहे आपण इथं. ज्यांना प्रॉब्लेम येत नाही त्यांनी सहज माप केलं तरी चालतं, पण काही काहींना प्रॉब्लेम येतो त्यांनी ह्या पद्धतीने करायचं आहे. तर आता आपल्याला 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार इथून द्यायचा आहे. हे असं 1.5 इंचाला आणि 1 इंचाला 2 पॉईंट आपल्याला इथूनच घ्यायचे आहेत, म्हणजे जे आपण 1/2 इंच बाहेर घेतलं त्या 1/2 इंचापासूनच आपण आकार द्यायचे आहेत. आपण सुरुवातीला काय करतो, इथूनच आकार देतो, पण आपल्याला परफेक्ट मुंडा हवा आहे, त्यामुळे 1/2 इंच बाहेर घेतलं, 1/2 इंच बाहेर घेतलं, तिथूनच 1.5 इंचाला आणि 1 इंचाला आपण मार्किंग केलेलं आहे. तर आपल्याला परफेक्ट आकार द्यायचा आहे, त्यामुळे आपण पेपर आहे तो आपल्या साईडला केलेला आहे. आता ह्या 1.5 इंचाला आकार देताना बाहेरचा आकार आहे तिथून द्यायचा, 1 इंचाला आकार देताना 1/2 इंच आपण जे बाहेर आलो त्यापासून द्यायचं आहे. तर आता आपलं हे शिलाई मुंड्याचा मार्किंग आहे. इथं खाली आपण परत 1/2 इंच यायचं आहे, म्हणजे इथं परफेक्ट आकार येण्यासाठी इथं फक्त 1/2 इंच खाली घ्यायचं आहे असं. आणि इथून आपल्याला गोलाकार सुरू करायचा आहे.
मग बघा तुमचा ब्लाऊज गोला आकार येणार मुंडेमध्ये, बाही परफेक्ट बसणार, फिटिंग परफेक्ट येणार, शिलाई मार्जिन सॉरी ते शिलाई आहे मुंड्यातली इथे खालीवरी होणार नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट म्हणजे 100% परफेक्ट येणार, त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता आकार एकदम गोल आकारमध्ये परफेक्ट आपला आलेला आहे. खालीपासून आपण खाली पाव इंच घेतलं, शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंतचा आकार दिलेला आहे आपला, म्हणजे काय होणार आहे आपली बाही जोडतानाही आपण जे मुंड्याचे जोड खालीवरी होतात हे केल्यामुळं तेही होणार नाही, मुंड्याचा आकारही बरोबर येईल, कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही. हे दिल्यामुळे एकदम कट करून मी तुम्हाला दाखवणार आहे किती गोल येतो. आता ह्या 1 इंचाला आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, इथून सुरुवात करायची आहे. 1.5 इंच जे आहे आपलं मार्जिन सोडून छातीचा चौथा भाग जे तयार आहे ना आपला छातीचा चौथा भाग तिथपर्यंत. तर बघा आता आपण पहिला आकार दिलेला आहे, आता आपण दुसरा आकार कुठून द्यायचा, हे 1.5 इंचाचं आपण खालून दिला, आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे त्याच्या इथून आपण 1 ह्याला दिला. तर आता आपण 1 इंचाच्या मुंड्याला आकार देताना जे छातीचा चौथा भाग आहे शिलाई मार्जिनच्या पुढचा भाग तिथून सुरुवात करायची, आणि बाहेर जे आपण घेतलेलं आहे त्या बाहेरच्या भागापर्यंत आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने द्यायचं आहे, हा आकार आपल्याला इथूनच सुरुवात करायचा आहे आणि इथूनच घ्यायचा आहे, आणि हा आकार जो आपण बाहेर 1/2 इंच घेतला ना त्या 1/2 इंचाला आपण 1 इंचाचा आकार द्यायचा, आणि सुरुवातीला मुंड्याची लाईन आखली त्याला 1.5 इंचाचा आकार द्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्लाऊजच्या मुंड्याला आकार द्या, म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल, कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही, एकदम ब्लाऊजचं जे पाठीमागचा समोरचा भाग आहे तो बरोबर येईल, म्हणजे त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येणार नाही. अशाच पद्धतीने आपण कुठल्याही साईजचा आकार द्यायचा आहे. काय होणार आहे यामुळं इथं कपडा जो गोळा होणार आहे तो कमी होणार आहे, असा आकार दिल्यामुळं काखेत घोळ पडतो, बाईचं मुंड्याचं जे जोड आहे ते खालीवरी होतात ना ते पण होणार नाहीत. तर बघा आपण ह्याच पद्धतीने कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीने आकार द्यायचा, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी आता तुम्हाला हे कट करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कट करताना आपल्याला जे आहे ते इथून कट करायचं आहे. हा आपण हा आकार कट करायचा आहे आणि बघायचं आहे आपलं कसं एकदम व्यवस्थित आलेलं आहे. बघू शकता हे कसं आपलं गोल आकार आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचं आहे ते कट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो जोडताना हा आकार बरोबर गोल आल्यामुळं काय होतं, बाही आपली व्यवस्थित जोडली जाते, बाही परफेक्ट बसते, मुंड्यामध्येही चुना पडत नाहीत, काखेमध्येही गोळे येत नाही, इथंही कपडा गोळा होत नाही. एक आपण फक्त 1/2 इंच बाहेर घेऊन बाहेरचा आकार बाहेरच्याला आतला आकार आतल्याला दिल्यामुळं हे आपले सगळे प्रॉब्लेम ठीक होणार आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.